ब्रेक द चेन म्हणजेच कोरोना विषाणूचा हा जो प्रभाव दिवसेंदिवस वाढत आहे त्याला रोखण्यासाठी आणि मुख्य म्हणजे तुम्हा आम्हा सर्वांना या विषाणूपासून सुरक्षित ठेवण्यासाठी ब्रेक द चेन हे जे नवं मिशन आपण हाती घेतलेलं आहे हे कोरोना महामारीच्या वाढत्या संसर्गाला तोंड देण्यासाठी आहे. आपल्यामध्ये एक म्हण जारी आहे ती म्हणजे की सर सलामत तो पगडी पचास. म्हणजे जर आपण स्वतः सुरक्षित असू आणि आपलं कुटुंब परिवार मित्रमंडळी जर सर्वजण सुरक्षित असतील तरच आपल्या जीवनाला काही अर्थ आहे. हे इथे आपण वैज्ञानिकदृष्ट्या सर्वांनी ॲक्सेप्ट केलं पाहिजे की ह्या विषाणूचा प्रभाव पुन्हा एकदा वाढत आहे. हा विषाणू फार वेगाने फैलावतो, त्याचा जो काही प्रकार आहे वैज्ञानिकदृष्ट्या तो वारंवार आपल्या समोर आलेला आहे. तरी या विषाणूपासून स्वतःला सुरक्षित ठेवणं आणि आपल्या कुटुंबाला सुरक्षित ठेवणं ही ज्याची त्याची जबाबदारी आहे. शासन, डॉक्टर मंडळी, पोलीस हे सर्वजण युद्ध पातळीवर आपल्यासाठी प्रयत्न करत आहेत. परंतु मला इथे सर्वांना हे सांगायचं आहे की डॉक्टर, नर्सेस, वॉर्ड बॉईज, पोलीस हे एका दिवसात तयार होत नाहीत. याच्यासाठी आपल्याला अनेक वर्षांची तयारी त्याच्यामागे लागते. त्यामुळे जरी आपण बेड्स तयार केले किंवा इतर तयारी केली तरी तुमची काळजी घेणारी डॉक्टर मंडळी ही एका दिवसात एका काही महिन्यांमध्ये तयार होऊ शकत नाहीत ही गोष्ट आपल्याला स्वीकारायला पाहिजे. आणि ही गोष्ट डोक्यात ठेवून घराबाहेर पडायचं की नाही ही जी विषाणूची फैलावणारी चेन आहे ही चेन तोडण्यासाठी घराबाहेर पडायचं की नाही हे ज्याचं त्याने आपल्याला आता ठरवायचं आहे. कुठलेही धार्मिक, राजकीय, सामाजिक कार्यक्रम मग हे तुमच्या सभा असोत, लग्न समारंभ असोत किंवा अंत्यसंस्कार असोत, वाढदिवस असोत, जन्मदिवस असोत, कुठल्याही प्रकारचा आपल्या आयुष्यामध्ये आता काही घटना घडली तरी आपल्याला एकत्र यायचं नाही. हे पुढचे 15 दिवस म्हणजेच महाराष्ट्र दिवस 1 मेपर्यंत आपण सर्वांना अतिशय अलर्ट राहायचं आहे आणि आपल्याला घराबाहेर न पडता घरात राहून स्वतःला आणि आपल्या परिवाराला सुरक्षित ठेवायचं आहे. मी पुन्हा एकदा औरंगाबाद ग्रामीण पोलीस दलातर्फे आणि महाराष्ट्र पोलीस दलातर्फे सर्वांना एक खबरदारीचं आवाहन करते की कृपया या कालावधीत शासनाने वैज्ञानिकदृष्ट्या ज्या ज्या सूचना जारी केलेल्या आहेत, डॉक्टर मंडळी जो जो सल्ला वारंवार देत आहेत, आमचे पोलीस होमगार्ड्स रस्त्यावर राहून जे काही तुमची सुरक्षा करण्याचा प्रयत्न करत आहेत याला कृपया सर्वांनी दाद द्या. या यंत्रणांना देखील स्वतःच्या माणूस म्हणून मर्यादा कधी कधी असू शकतात तरी त्याला तुम्ही ओळखून कृपया या कालावधीमध्ये विनाकारण घराबाहेर पडणे खरोखर टाळा. भाजी मार्केट, फ्रूट मार्केट, दूध इत्यादी सर्व वस्तूंचे नियोजन अशा पद्धतीने करा की कमीत कमी घराबाहेर जायची आपल्याला गरज पडेल. जर घराबाहेर नोकरी धंद्यानिमित्त आमच्यासारखे जर तुम्ही बाहेर पडत असाल तर कृपया मास्क हा आपण घातलाच पाहिजे, एकमेकांपासून शारीरिक दूरी ही मेंटेन केलीच पाहिजे. कारण आपण बघत आहोत लग्न समारंभ किंवा जिथे लोक सोशल डिस्टन्सिंग विसरून जात आहेत तिथे सर्वात जास्त ह्या कोरोनाचा प्रादुर्भाव होत आहे. त्यामुळे आपण घराबाहेर पडताना टाइमपास म्हणून बाहेर पडत आहोत, कामासाठी बाहेर पडत आहोत, बिनधास्त बाहेर पडत आहोत की कोरोना घेऊन आपण घरी येणार आहे याचा कृपया विचार ज्याचा त्याचा त्याने करावा. बाकी सर्व गोष्टींची काळजी घेण्यासाठी पोलीस यंत्रणा प्रतिबद्ध आहे आणि सज्ज आहे. जय हिंद.